महाराष्ट्र प्रदेश उत्तर काँग्रेस कमिटीतर्फे स्मार्ट सिटी अंतर्गत चाललेल्या नाशिकच्या कामांना अर्धवट विराम देऊन श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जावेद शेख, मुस्ताक सय्यद, हिरा मोईन, परवेज खान, सोनम शेख, इमानदार, अफरोज मनिया, राजेंद्र बाकूर यावेळी उपस्थित होते. गंभीर परिस्थिती या शहरामध्ये अशी निर्माण झालेली आहे की याला शहर काँग्रेस आणि शहरातल्या काही कार्यकर्त्यांनी विरोध केल्यामुळे आज महानगरपालिकेनं यांच्या सर्व परवानग्या रद्द केलेल्या आहेत आणि नवीन कोणत्याही प्रकारची परवानगी त्यांनी देण्यास मज्जाव केलेला आहे. पण असं असताना सुद्धा स्मार्ट सिटी कंपनी आणि स्मार्ट सिटीचा जो ठेकेदार आहे तो इतका मस्तवाल आहे आणि मगरूर आहे की तरी सुद्धा हे शहर त्यांनी फोडतो आहे. तो कोणाला घाबरत नाहीये. याचं कारण काय? तर याचं कारण फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारच आहे. म्हणून शहर काँग्रेस कमिटीनं आज अल्पसंख्याक सेलच्या वतीनं, आज मायनॉरिटी सेलच्या वतीनं या शहरामध्ये या चोरू घातलेल्या खड्ड्यांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. आम्ही या निमित्तानं या शहरातील नागरिकांना पण त्याचबरोबर महानगरपालिकेला आणि स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना सांगतो आहे की पावसाळ्यापूर्वी हे जर खड्डे बुजवले गेले नाहीत, हे जर रस्ते झाले नाहीत, कोट्यवधी रुपये जे महानगरपालिकेच्या नागरिकांच्या खिशातून कराच्या रूपाने तुमच्याकडे पोहोचलेत त्याचा अपव्यय तुम्ही केलेला आहे आणि या शहरामध्ये मोठा प्रकारचा भ्रष्टाचाराचा डोंगर तुम्ही उभा केला हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज हे खड्डे फोडल्यामुळे अनेक अपघात होत आहेत, अनेक लोक अपघातग्रस्त होत आहेत. आज या खड्ड्यामध्ये पावसाळ्याच्या या पूर्वेला जर इथे पाणी साचणार आहे, इथे आज खाणीचं साम्राज्य निर्माण आहे, इथे पाण्याचे डबके तयार होणार आहे. डास मच्छरमुळे या शहरामध्ये युद्धा, कॉलरा, मलेरिया यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होणार आहे. हे शहर आज या रोगराईच्या संकटात सापडले जाणार आहे आणि याला जबाबदार आणि जबाबदार फक्त स्मार्ट सिटी कंपनी आणि महानगरपालिका आहे. आज महानगरपालिकेकडे कोणती अशी यंत्रणा आहे? कधी एका 8 दिवसामध्ये या शहरामध्ये खड्डे बुजवणार आहेत. महानगरपालिकेकडे कोणती यंत्रणा आहे की आज जर या रोगराईला सामोरं जायचं ठरलं तर त्यांच्याकडे कोणती यंत्रणा आहे? म्हणून या शहराला वेठीच धरू नका. या शहराच्या नागरिकांना तुम्ही जर असं घरतेच टाकणार असाल तर या शहरातला नागरिक आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि मग महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सळोखे पळो केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. आणि म्हणून आज आम्ही निर्वाणाचा इशारा देऊ इच्छितो की या शहराची होणारी ही परवड ताबडतोब थांबवा आणि हा भ्रष्टाचार तुम्ही थांबवा आणि या शहराला नागरिकांना वेठीच धरू नका ही अशी आमची मागणी आहे. आणि हे बोलत असताना मी महानगरपालिकेच्या आणि त्याचबरोबर स्मार्ट सिटीच्या अधिकारचा सर्वच नागरिक आम्ही जाहीर धिक्कार करीत आहोत.